साधू संता मागणे हे जियाता, साधू संता मागणे हे जियाता, प्रीतीला गो गोविंद गुण गाता, प्रीतीला गो गोविंद गुण गाता, साधू संता मागणे हे जियाता, साधू संता मागणे हे जियाता, प्रीतीला गो गोविंद गुण गाता, प्रीतीला गो गोविंद गुण गाता। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं गिरिजात्मजास्वरदं चिंतामणिं ओझरं ग्रामो जनके स्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधा। काय गो पार्वते, लगबगीने निघालीस? श्री घटना तशी घडली आहे, सूर्याजी पंतांच्या घरी मुलगा झाला। मुलगा काय सांगतेस? सूर्याजी पंत ठोसर भाग्यवानच हो, त्यांचा थोरला मुलगा गंगाधर पण फारच तेजस्वी हो, आणि आता हा धाकटा। थांब, मी पण येते तुझ्या बरोबर लगेच। मुलगा मोठा तेजस्वी आहे हो, नाव काय ठेवणार याच? सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने झालाय ना तो, म्हणून नारायण। नारायण मोगलांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते। 200 वर्षांची गुलामगिरी हाडी माशी खेळलेल्या मराठी मनाला उठवून जाग करायला हवे। त्यासाठी लोकांच्या मनाची मशागत करणं गरजेचं होतं। नारायणाच्या रूपानं प्रत्यक्ष मारुती रायानच सूर्याजी पंतांच्या पोटी जन्म घेतला होता। दिसा मासानं समाजाचा हा उद्धार करता वाढू लागला, मोठा होऊ लागला। अरे नारायण, किती हुडपणा, किती द्वाडपणा करावा? आई चुप, आपण गेले निघू, वरात्य पूर मागे ठेव। आता डोहात डुबक्या मारायची गरज होती का? मी म्हणते थोडी धुळपाटी गिरवावी, पण ते जमायचं नाही। आई, माझी धुळपाटीची अक्षरे 2 दिवसात उरकली, मग वारंवार पुस्ती कशाला काढायची? रुद्र सप्ताहात पाठ झाला, अगदी स्वरांसहित रूपावली चक्र समास तर तिकडे सांगितले आणि इकडे पाठ झाले, कंठगत झाले, मग आता मी काय घोकत बसावे? अरे नारवा, जने निंतात असं वागू नये। पण मी काय केले? काही केले नाही हे खरे, पण वडील देवाघरी गेलेत ना तुझे। म्हणजे कुठे? काय ठाऊक की माणसं गमावल्यावर कुठे जातात ते? मग कुणास ठाऊक आई, मला खूप प्रश्न पडतात। माणसं मरतात म्हणजे काय होते? त्यांचा जन्म कुठे होतो? मोरे एवढ्या बीचे भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर कसे होते? हे कोणाचे कर्तृत्व?
आकाशात लगलगणारी वीज ही कोणाची शक्ती? बाई बाई बाई, किती हे प्रश्न, माझ्या मुलाचे डोके फिरले गो बाई। मला हे प्रश्न हर घडी सतावतात, गुरुजी त्याचे उत्तर देऊ शकत नाहीत, मग मी कोणास पुसू? मग तू? हां, तू राऊळातल्या राम रायालाच पूस, तोच अवघ्यांचा भार वाहतो, आपण सगळी त्याचीच लेकर, त्यालाच आपली चिंता। राम के पिल्ले, बहुत चर्बी चढ़ गई तुम लोगों को, साले हराम के पिल्ले, हराम के पिल्ले, श्री राम जय राम जय जय राम, 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 नारायण, श्री राम जय राम, नारायण नारायण, श्री राम जय राम जय जय नारायण। अरे इथे अडगळीत काय करतोयस? आई, मी त्या राम रायाला बोलवतोय। वेड पोरे अगदी। आई, जामगावात मुस्लिम अंमलदार येसकरांना गुरासारखे मारतात, लोक धाय मुकलून एका अंगाला लपून राहतात, कोणाची मध्ये पडण्याची हिम्मत होत नाही। नारायण, अरे हे परचक्र आपल्यावर त्यांचा अंमल आहे, पण त्यावरी तर कोणीच काही करत नाही। कोण काय करणार? शत्रूची ताकद मोठी, महाराष्ट्राच्या वैभवाचा, धर्माचा, स्वातंत्र्याचा, दराऱ्याचा गरुडध्वज मोडून पडला, जनतेचे पंख तुटले, कणा मोडला, बायकांचं शील सुरक्षित नाही, कुंकू सुरक्षित नाही, मंदिर सुरक्षित नाहीत, राम रायासारखा तारणहार पृथ्वीवर अवतरला तरच रक्षण होईल। आई, दुसरं कोणून आपलं रक्षण करेल म्हणून किती काळ असा पांगळ्यासारखा आकाशाकडे डोळे लावून बसायचं? आपण हिम्मत नको का धरायला? धरली होती रे बाळा, हिम्मत धरली होती, शंकरदेव रायानं हिम्मत धरली होती, मालोजी भोसला, शहाजी राजे यांनी हिम्मत धरली होती, पण परमेश्वरी अधिष्ठान कमी पडलं आणि सगळी बंड चिरडली गेली, जुन्या हेमाडपंथी यादवकालीन मूर्तीच्या ठिकऱ्या उडाल्या, गोमातेच्या मानेवर तलवारी फिरू लागल्या, महाराष्ट्राचं पौरुष्य संपलं, शौर्य तारुण्य नष्ट झालं, आणि उरला तो फक्त 2 शतकांचा मिट्ट काळोख। पण आई, त्याविरुद्ध आपण दाद नको का मागायला? हे बघ बाळा, तो राम राया वगळता कुणाकडेही गाराणं न्यायचं नाही। मग मला त्या राम रायालाच भेटायचंय, तोच माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल। अरे काय हा वेडेपणा, राम राया का कधी कुणाला भेटतो बोलतो? हे बघ, हे आपल्या वाट्याला आलेले भोग आहेत, ते आपण भोगायचे। आई, चिंता करतो विश्वाची। जामगावात एवढी मुलं आहेत, त्यांना कुणाला नाही बरं असले प्रश्न पडत? ते काही नाही, तुझं लग्न केल्याशिवाय तू माणसात यायचं नाहीस। लग्न? हो लग्न, आसनगावच्या बोधलापूरकरांची मुलगी बघितली मी तुझ्यासाठी, तुझे एकदा 2-4 हात झाले ना की माझी जबाबदारी संपली। कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधा।
लहानग्या नारायणाला लग्न ठरल्याबरोबर मित्र चिडवू लागले. संसार गळी पडणार, पायात बेडी अडकणार, नाकी वेसण अडकणार. अवघा महाराष्ट्र स्वाभिमानानं चेतवण्याचा ध्यास घेतलेल्या नारायणाला काय करावं ते सुचेना. भटजींनी सावधान म्हणताच नारायण सावध झाला. भर लग्नातून तसाच पळून आला. ओ दादा, नाशिक इथन किती दूर आहे? अरे पोरा, नाशिक हेच की दोन फार लगावर घाट लागल. आणि ते राम मंदिर? घाटावर दोन मुखी हनुमानाचं मंदिर आहे, त्याच्यापासून सरळ गेला की काळारामाचं मंदिर आणि पलीकडं सीतामाईची गुफा. श्री राम श्री राम जय जय राम श्री राम श्री राम श्री राम जय जय राम श्री राम श्री राम. अरे ये बच्चा यहाँ कैसे? थका मांदा है शायद. बेटे आंखें खोलो बेटे, चलो अंदर चलो, यह प्रभु का ही घर है, निसंकोच चले आओ. चल श्री राम श्री राम. चल श्री राम श्री राम श्री राम. प्यारे कहां से आ रहे हो और कहां जाना चाहते हो? नहीं बताना चाहते? प्रभु की इच्छा. यहां नासिक में प्रभु का दर्शन किया? हाँ. कैसे लगे प्रभुवर? इथे नाशिकात येऊन माझा विरसच झाला. यांत्रिकाच्या गर्दीत पुजाऱ्यांच्या कर्मकांडात मला माझा राम नाहीच भेटला. प्रभु का दर्शन करना चाहते हो तो अपनी मन की आंखें खोलो. प्रभु बहुत दयालु है, वो सच्चे भक्त को कभी नाराज नहीं करते, उसकी पुकार जरूर सुनते हैं. श्री राम 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 श्रीरा. अब सो जाओ, सुबह उठ के बात करेंगे. सो जाओ. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नारायण उठ मिया. हनुमंता आपण पुत्र कासावीस म्हणून का झालास? आठव
मंदिरात तुला क्षणभर चक्कर आली होती, त्यावेळी तुला क्षणभर प्रभूंचं दर्शन झालं ना? मोठमोठ्या योग्यांना दुर्लभ असलेलं ते सगुण साकार कोदंडधारी रूप तुला दिसलं ना? पण मला हे दर्शन अहोरात्र व सहज सुलभ व्हायला हवे. त्यासाठी तुला कठोर साधना करायला हवी. पण साधना कशी करावी हे मजला काय ठाऊ? साधना कशी करावी हे तुला मी सांगतो. तुला त्यासाठी देवयान पंथाचा मार्ग स्वीकारायला हवा. सर्व संतांनी हाच मार्ग स्वीकारला होता. देवयान मार्ग? हो. माणसाचा देह हा प्रत्यक्ष नारायणाचा संकल्प असला तरी ते एक प्रारब्धाचे गाठोडे आहे. त्यात मान अपमान, जय पराजय, लाभ हानी, जन्म मृत्यू सर्व काही गुंडाळलेले आहे. गाठोडे सोडले की जन्म आणि गाठोडे रिकामे झाले की मृत्यू. देह हे देवतांचे विमान आहे, हाच देवयान मार्ग. पण हनुमंता प्रत्यक्ष साधना कशी करावी? सर्वात महत्वाचे आचरण बोलणे पंडिताचे आणि आचरण सैतानाचे हे उपयोगाचे नाही. इंद्रिय नियंत्रण आणि चित्ताची शुद्धी सर्वात प्रथम. त्यासाठी कठोर निग्रह आणि तपश्चर्य महत्वाचे. जिभेवर आणि उपस्थ्यावरच्या नियंत्रणाने उत्साह वाढेल. पूजापाठ, ध्यान, जप, तप, तीर्थाटन, स्वाध्याय, तत्संग, योगासने, आहार व्यय नियंत्रण यामुळे चित्तशुद्धी लागेल. कर्तव्य कर्म करणे, अधिकाराला विसरणे, उपेक्षा नाही, अपेक्षाही नाही. परिस्थितीजन्य विवेक आणि कडक वैराग्याने साधना होईल आणि प्रभू रामरायांचे सान्निध्य लाभेल. चल, आता तुला प्रत्यक्ष गायत्री पुरश्रण कसे करतात हे दाखवतो. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्थूल देहाच्या स्थितीत काळा रंग दिसे. सूक्ष्मात लाल रंग दिसे. कारण देहात पिवळा रंग, तर महाकर्णा शुभ्रवर्ण दिसे. प्रथम कठोर नारायण येतील. मग सौम्य कोमल नारायण येतील. अखेर मधुर सूक्ष्म नारायण. हा नाद प्रकाशाचा प्रलय म्हणजेच विलय. हा आहे हनुमंताचा म्हणजे माझा लंका प्रवेश. हाच अनाहत नाद तुला ब्रह्मस्थितीत नेईल. आज्ञाचक्राचे द्वार उघडणे म्हणजेच माझे लंका दळणे. त्याच्या आत सीतामाई अर्थात सत्य दडलेले असते. ही त्रिपुर सुंदर म्हणजेच कर्मशक्ती, भावशक्ती आणि विचारशक्ती यांचा समन्वय आहे. प्राण आणि ब्रह्म यांची एकरूपता हीच महाविश्रांती. तोच सीतामातेशी झालेला माझा संवाद. आता रामरूप असलेला हनुमान सीतारूप झाला. नारायण, रामायणाचे गूढ अर्थ तुला आता समजले. आता तू रामाचा दास झालास, रामदास झालास, रामदास झालास, रामदास झालास, रामदास झालास. तुला आता सगळं जगच प्रेममय दिसू लागेल. संसार, प्राणी, वस्तू सगळं प्रेममय होऊन जाते. रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श राममय होऊन जाते. उरेल फक्त राम, राम आणि फक्त राम. दासा डोळे हो, तुझा राम तुला भेटायला आला. प्रभू,
आपले प्रत्यक्ष सानिध्य लाभले मी धन्य झालो. परंतु अशा ब्रह्मीभूत स्थितीत एकट्याने जीवनमुक्तीचा आनंद उपभोगत बसण्याइतका मी स्वार्थी नाही. या मराठी मुलकाची स्थिती कणा मोडलेल्या दिशाहीन जहाजासारखी झालेली आहे. त्यांना त्यांचा नायक मिळवून द्यायला हवा. तोवर त्यांच्या मनाची मशागत करायला हवी. मला शक्ती द्या प्रभू, मला शक्ती द्या. धर्म ग्रंथ वाचायचा तर हस्तलिखित प्रत मिळणं अवघड. सुंदर सुवाच्य अक्षरात असणं तर त्याहून अवघड. हे ओळखून स्वामींनी टाकळी गावात रामायणाची प्रत लिहिण्याचं काम हाती घेतलं. श्रीराम 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 जय जय राम श्रीराम 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 जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. महाराज, या जन्मीचा आशीर्वाद दिलात की पुढल्या जन्मीचा? याच जन्मीचा. महाराज, ही दशपंचक गावच्या ब्राह्मणाची स्त्री आहे. हिचा पती ऐन तरुण्या क्षयरोगाने गेला. सती जाण्याअगोदर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी ती आली आणि तुम्ही तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. आई, माझ्या हातून जो आशीर्वाद आला तो साक्षात रघुपतीचा आहे. तो अन्यथा जाणार नाही. मी एकदा आपल्या पतीला पाहतो. परमेश्वर आहात. तुम्ही माझ्या पतीला नवा जन्म दिलाय. कुलकर्णी, तुम्हाला 10 मुले होतील.
तुम्ही दशपुत्रे म्हणून प्रसिद्धीस याल. सराजवर्यात्मजात्मवंतम गुणाभिरामं नरलोककांतं रामं नृदेवार्हसि लोकनाथं महाभिषेक्तुं युवराज मुख्यं श्रीराम श्रीरस्तु श्रीरामार्पणमस्तु. श्री शक संवत 1544 दुंदुभिनाम संवत्सरे माघ शुद्ध त्रयोदशी रवौ आस्मित शुभ दिने रामेण रामदासेन लिखितमिदं पुस्तकं श्री रघुनाथार्पणमस्तु. श्री रमाकांत प्रीतो भवतु. महाराज आपल्या आशीर्वादाने आम्हाला पुत्र प्राप्ती झाली. महाराज हा गर्भात असताना मी संकल्प केला होता त्याप्रमाणे याला आपल्या पायावर घालण्यासाठी आणला आहे. आजपासून हा मुलगा आपला झाला महाराज. अरे आम्ही अरण्यवासी सडाफटिंग आम्ही याला कसा काय सांभाळणार ते आपणच जाणता महाराज. याचे नाव काय? शिवराम. आम्ही याचे नाव बदलतो. आजपासून याचे नाव उद्धव. मुलगा मोठा होईतो आपल्या जवळच ठेवावा. महाराज आजवर आम्ही आपणास सामान्य तपस्वी म्हणून ओळखत होतो पण आपण खरोखरचे समर्थ आहात. महाराज कृपा करा आम्हाला सोडवा. महाराज मोगलांच्या अन्यायाला आणि अत्याचाराला काही सीमाच राहिली नाही महाराज. अरे पण झालं काय? दिवसा ढवळ्या एका मोगल सरदाराच्या बायकोला पळवलं महाराज. आणि कुणीही मध्ये पडलं नाही? तेव्हा सगळे घाबरले होते महाराज. महाराज चमत्कार करा आणि माझ्या बायकोला परत आणून द्या महाराज. अरे मी कोणी चमत्कारी महंत नाही महाराज. मागच्या सालात ते काकडीतला प्रेत उठवला होता ना तुम्ही. अरे ती त्या रामाची कृपा महाराज. त्या रामरायाला आमच्यावर कृपा करायला सांगा की महाराज. अरे बाबानो स्वबळावर आपल्या पत्नीला रावणाच्या तावडीतून ज्यानं सोडवून आणली त्याला तुमच्या भेकडपणापायी साकडं घालू? अरे कसं जमेल ते? हे अपकृत्य घडत असताना हाती खांडे घेऊन धावून का गेला नाहीत? अरे कोणाची बाईल पळवली कोणाचं धन लुबाडलं कोणाचा देव फोडला आणि तुम्ही हातात बांगड्या घालून मुळू मुळू रडत बसलात? या सगळ्याचा बदला का घेतला नाहीत? अरे ओठांवर या मूठ मूठ मिशा कशासाठी वाढवल्या आहेत? काय होईल नष्ट व्हाल? अरे स्वाभिमानानं आलेलं मरण असल्या लाचार जगण्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. जा बाबांनो जा. गुडघ्यात माना घालून रडत बसणाऱ्यांचं सहाय्य रामराया कधीही करणार नाही. लोकांना नुसता दोष देऊन भागणार नाही. यांच्या मेलेल्या मनामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी शक्तीच्या देवतांची स्थापना करावी लागणार. भ्रमण करावं लागणार. सगळ्या राष्ट्राला संदेश द्यावा लागणार. उत्तिष्ठ जागृत प्राप्ती मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय बजरंगबली जय बजरंगबली जय बजरंग. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
जय जय रघुवीर समर्थ। सुन बाई, भिक्षेकरी आलाय, भिक्षा घाल त्याला। हा, भिक्षा मागणारा भिक्षेकरी नाही आई। कोण रे तू? माझा नारोबा तर नाही ना? होय आई, मी नारोबा। किती वर्ष तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते रे, सगळे वेड्यात काढायचे, पण मला माहित होत माझा नारबा एक दिवस नक्की परत येणार। किती मोठा झालास रे लेकरा? 24 वर्ष झाली आई मला इथून जाऊन। हो रे हो, वाटत डोळे भरून तुझ रूप पाहावं, तुझ रूप डोळ्यात साठवून घ्यावं, ते डोळ्यात साठवून हे डोळे कायमचे मिटावे, पण आता ते भाग्य नाही। असं म्हणू नकोस आई, तुझं तप वाया जाणार नाही, रामराया तुला नक्की सहाय्य करेल। हातात यज्ञोपवीत का धरलं? दीर्घ कालाने घेतलेली भेट परमेश्वराच्या साक्षीने घ्यावी। यज्ञोपवीतात गायत्री देवी आणि सूर्याचे तेज असते। नारबा, अरे लग्नातून पळालास, त्यानंतर आज भेटतोयस, पुरे झाले तुझी भ्रमंती, आता कायमच इथे राहायचं, संसार करायचा। आता पुन्हा हट्ट नको आई। तुझ्या एका हट्टापायी एका बिचाऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तेव्हा पोरवय होतं म्हणून, नाहीतर तेवढ्यापर्यंत वेळच येऊ दिली नसती। पण आता वृथ अडवू नकोस, आमचे मार्ग ठरलेले आहेत, रस्ते बांधले गेले आहेत, एखादा रामदास वेळीच बोहल्यावरून निसटतो तर एखादा तुकाराम संसारात राहूनही विरक्तच राहतो, जसं पाण्यातलं कमळ पाण्याचा स्पर्शही होऊ न देणार। येतो आई, मला निरोप दे, तुझ्या अंतकाळी तुझा हा पुत्र तुझ्या दर्शनाला नक्की येईल। उद्धवा, आज आपल्या भेटीला एक महान विभूती येत आहे। कोण महाराज? देहू गावचे तुकाराम महाराज। जगद्गुरु तुकाराम महाराज? हो, देहूच्या इंद्रायणीचाही डोह ढवळला,
एका वाण्याने हातातली तागडी फेकून देऊन भागवत धर्माची वीणा उचलली आणि लोकांना धर्म सांगण्यापूर्वी ते स्वतः धर्ममय झाले. माझिया मी पणावरी पडो पाषाण, जळो हे भूषण नाम माझे. काम क्रोध आम्ही अर्पिले विठ्ठली, आवडी धरिली पायास वे. आता कोण पाहे मागे हो परतोनी, विसरून गेले देह भान. आता कोण पाहे मागे हो परतोनी, विसरून गेले देह भान. विठ्ठल 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 विठ्ठल. या या तुकाराम महाराज या. आपल्यासारख्या थोर विठ्ठल भक्ताचे दर्शन झाले, आयुष्य कृतार्थ पावले. स्वामी, आपली राम भक्ती सुद्धा फार थोर आहे. जनजागृती आणि धर्मजागृती हे आपलं कार्य अवर्णनीय आहे. देशभराच्या पदयात्रेमध्ये धर्माविषयी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गुरु संस्था गुरु परंपराच आता भ्रष्ट झालीय. ज्यांनी विश्वाला मार्ग दाखवावा तेच मार्ग आता भ्रष्ट झाले, तर सामान्य जनांनी काय करावे? सामान्य जनांची स्थिती नेतृत्वहीन झालेली आहे स्वामी. आपल्याकडे मेंढरांची संख्या फार आहे. एक मेंढरू एकामागे गेले की सगळी तिथेच, मग पुढे खड्डा आहे की दरी याचा विचारच करीत नाहीत ते. म्हणूनच तर त्यांना शिकवून शहाणं केलं पाहिजे. आपण ते अभंग आणि वारीच्या माध्यमातून करता स्वामी. मुखी राम मनी हनुमान, आपली हनुमान भक्ती, मारुती रायाची भक्ती, बलोपासना या सर्वांचा इतका प्रसार झालेला आहे की या मावळ प्रांतातील सर्व तरुण सतत विचारतात, समर्थाची या सेवका कोण पाहे, असा भूमंडळी कोण आहे. खरे सांगता आम्हालाही आपल्यासारखाच एकांत प्रिय आहे, परंतु या परचक्रात लोकांच्या मनाची मशागत करणेही भाग आहे स्वामी. ही काळ रात्र अशी राहणार नाही. अहो अहो, पूर्वेला सूर्य उगवतो आहे, शिवाने या धरतीवरती जन्म घेतला आहे. हो, शिवनेरीवर जन्मलेले ते सोने आता झळाळून उठते आहे. दीडशे वर्षांच्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी या भूमीने रामरायाचा कृष्णाचा अवतार प्रसवला आहे स्वामी. शिवबा हा अवतारी आहे. युगा युगातून असा क्वचितच एखादा अवतार या धरणीवरती जन्म घेतो. दास डोंगरी राहतो, उत्सव देवाचा पाहतो. महाराज. काय रे कल्याणा? महाराज, भैरोबाच्या देवळात हा एका कोंबडीचा बळी देत होता. तुमच्या चवीढवीसाठी कोंबडीचा बळी देताना लाज नाही वाटली? लाज कशा बाई, हे तर देवाचं काम. भैरवाला नमस केला होता ना, तसं करावं लागतं महाराज. ठीक आहे. काल रात्री भैरोबानं माझ्या देखील स्वप्नात येऊन एक रेडा बळी द्यायला सांगितला होता. बरा सापडलास. कल्याणा, कुराड आण. महाराज महाराज, मारू नका. तुला तेवढा जीव आणि त्या बिचाऱ्या कोंबड्या बकऱ्यांना नाही? कोणताही देव मुक्या प्राण्याला बळी द्या म्हणून सांगत नाही. हे तुमच्या जिभेचे चोचले आहेत. देवाच्या नावावर मुक्या प्राण्यांचा बळी द्याल तर घोर पाप लागेल, लक्षात ठेवा. चल चालायला लाग. महाराज, ही प्रजाच आंधळी आहे. शेंदूर माखलेला दगड दिसला की माथा टेकतात. चखाई मखाई, भैरोबा भूतोबा काही विचारू नका. यांना एका चांगल्या देवतेची गरज आहे.
होय महाराज, या चाफळात एक राम मंदिर उभारायलाच हवं. अंगारपूरच्या डोहातून काढलेल्या राम मूर्तीसाठी मंदिर हवंच आहे. मांड नदीच्या कुंभार डोहाजवळ मंदिराला सुरुवात करूया. या वर्षी रामनवमी त्या मंदिरातच साजरी करू. जशी आपल्या समर्थ पांडवगडचे देशमुख आलेत आपल्या भेटीस. नाव काय? धुमाळ. सुभान राजे धुमाळ. 12 वर्ष देशमुखी आहे आमच्याकडे. पण एक इच्छा आहे महाराज, फक्त एक वार आमच्याकडे आपली पायधूळ झाडावी म्हणतो. येऊ की वतन कोणी दिले? अपार निजामशाही पासून कौलपत्र आहे ती. नंतर आदिलशाही आली, त्यांच्याकडनं मी कौलपत्र आणलीत. वाई प्रांताचा सुभा कोण? अफजुल खान साहेब. अफजुल खान साहेब. सुभान राजे, तुम्हाला एक राजकारणातला प्रश्न विचारू का? तर विचारा की अहो, तो तर आपला अधिकारच आहे. तुमचे हे अफजुल खान साहेब म्हणे महाराष्ट्राच्या स्वारीला निघालेत. जी खरंय. तुळजापूर पंढरपूरची देवळं त्यांनी भ्रष्ट केली, मुलुख बेचिराख केले, हे खरंय का? जी बरोबर आहे. देशमुख, तुमची कुलदेवता कुठली? भवानी. भवानी माता. अफजुल खानानं तुमच्या कुलदेवतेला, आईला त्रास दिला, उद्ध्वस्त केली, तरी तुम्ही त्यांचीच चाकरी करता? स्वामी तुम्हाला म्हणायचं काय? स्पष्टच बोलतो, तुम्ही खानांच्या चरणी तुमचं सगळं इमान वाहता आणि त्या बदल्यात तुम्हाला काय मिळत? अवहेलना, दगे फटके. आम्ही इथं गावागावातून तरुण जागे करतोय, स्वराज्यासाठी झगडायला त्यांना प्रवृत्त करतोय, त्यांची मेलेली मन जिवंत करतोय, आणि तुम्ही तुमच्यासारखे करते सवरते मात्र शत्रूच्या चाकरीत धन्यता मानता, हे बरं वाटत नाही. मग आम्ही करावं तरी काय? तिकडे तो शिवबा प्राणपणानं स्वराज्यासाठी झगडतोय, त्याला सहाय्य करायचं. शत्रूनं तोंडावर फेकलेल्या वतनाच्या तुकड्यांचा मोह सोडायचा आणि स्वराज्यासाठी लढायचं. ते सगळं खरंय, पर आता पण नाही नि परंतु नाही, आपल्या माणसाचं शौर्य हे आपल्यासाठीच लागायला पाहिजे. आपल्या कुलदेवता पायी तुडवणाऱ्याला आपणच शासन केलं पाहिजे. शिवबाच्या रूपानं तुम्हाला एक नवी आशा मिळाली आहे, त्याची ताकद वाढवा आणि मग आम्हाला घरी बोलवा, आम्ही आपल्या घरी आनंदाने येऊ. महाराज, महाराज आहो, तुम्ही माझे डोळे उघडलेत. महाराज, महाराज मला माफ करा, मी चुकत होतो. नाही नाही, हे काय नाही, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि शिवाजी राजेसने मिळतो. संकट मोठ आहे, खानाची ताकदही अफाट आहे, राजांची ताकदही वाढवायला हवी. We'll be right back.
कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट बांधिले घुमट किल्ल्याचे तट तयाला फुटाची पिंपळा वट तयाला फुटाची पिंपळा वट नाही विहिरा आणि मोठा नाही विहिरा आणि मोठा बुडाला पाणी कोण घालतो पाणी कोण घालतो पाणी कोण घालतो श्रीराम आम्हाला देतो श्रीराम आम्हाला देतो आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो सजीव रोडकी खडक फोडता सजीव रोडकी सर्वानी बेडकी पाहिली पाहिली सर्वानी बेडकी पाहिली पाहिली सर्वानी बेडकी सिंधू नसता तिये मुखी ये मुखी पाणी कोण पाजतो पाणी कोण पाजतो पाणी कोण पाजतो श्रीराम आम्हाला देतो श्रीराम आम्हाला देतो आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची आराशी उदंड घडती जयाशी जयाचे गुणवैभवासी तुलना कैसी नरहरी हयपती गजपती गणपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंध विस्मरण जाहले काय नेणू उदंड राजकारण तटले तेथे चित्त विभागले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे मासाहेब आजवर अनेक संतांचे दर्शन घेतले यथाशक्ती त्यांची सेवा केली पण रामदासांच्या सेवेत मात्र अंतर पडले हे सत्य आहे शिवबा राजकारण आणि युद्धाच्या रणधुमाळीत संतांची योग्यता विसरता कामा नये रामदास स्वामींमुळे कितीतरी लोक स्वराज्याच्या कार्यालयाहून मिळाले अशा राष्ट्रसंतांची तुम्ही इतक्या दिवसात एकदाही भेट घेतली नाही महासाहेब क्षमा असावी आम्ही लगोलग स्वामींच्या दर्शनाला जातो महासाहेब
राजे आत्ताच तुमचे पत्र पोहोचले आणि पाठोपाठ तुम्हीही आलात, इतकी घाई का केलीत? स्वामी, अनेक दिवसांपासून आपल्या दर्शनाची तळमळ लागली होती, आज ती पूर्ण झाली स्वामी। राजे, गेले अनेक वर्षे आम्ही तुमच्या देशात राहतोय आणि आज तुम्हाला आमची आठवण झाली। गुरुदेव, आम्ही आपले अपराधी आहोत गुरुदेव, आम्हास क्षमा करावी। छे छे, राजे तुम्ही लखलखीत अग्निशिखेप्रमाणे आहात, अपराधांचा दोष तुम्हाला स्पर्शू शकत नाही। गुरुदेव, एक इच्छा आहे, आपला अनुग्रह मिळावा। ठीक आहे, आम्ही इथे समर्थांचे विद्यार्थी आहोत, ते राहतात तसे राहू, जेवतात तसे जेवू। तुम्ही महासाहेबांना आमचा निरोप द्या, आम्ही 4 दिवस शिंगणवाडीत समर्थन समवेत आहोत। जशी आज्ञा महाराज। उद्धवा, अनुग्रहाची तयारी कर। करतो महाराज, परंतु एक प्रार्थना आहे। बोल। राजे जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत आपण भिक्षेला बाहेर पडू नये। अरे आता कसे सांगावे, आपल्या बरोबर राजे जर का भिक्षेला झोळी घेऊन बाहेर पडले तर प्रजेची अडचण होईल। ठीक आहे। राजा, सत्याचा ध्यास धरलास तर तुला स्वानुभवाची निजसुखाची प्राप्ती होईल। स्वानुभवाचे पालवी शून्य गाळिले आघवी, सधन हरपले गगन, सहज गगन ते सधन, सदा शुद्ध स्वप्रकाश अवकाशा विणे आकाश, रामी रामदास म्हणे स्वानुभवाची ही खूण। स्वामी, आपण आम्हाला सनात केले, कधी कधी वाटते का ह्या साऱ्यांचा त्याग करावा आणि या निजानंदात कायमचा वास करावा। नाही राजा, हे स्वराज्य उभे करणे हेच तुझे कर्तव्य, त्यासाठी अविश्रांत धावणे हाच तुझा निजानंद। राजांनी कर्मकांडात अडकू नये, राजकारण आणि युद्धे हाच त्यांचा धर्म, स्वधर्मासाठी प्राण वेचणे हीच त्यांची मुक्ती। धर्मकारणातून समाजकारणास आम्ही समर्थ आहोत। जशी आज्ञा महाराज। हे काय स्वामी, तुमचं दासबोध लेखनाचं काम सोडून कशाला आलात आणि सगळ्या शिष्यांना तातडीने कशाला बोलवलं? बाबांनो, रघुपतीच्या मनात सर्वांचीच परीक्षा घ्यायची आले। काय झालं स्वामी? शिवाजी राजाला औरंगजेबाने आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवलंय अशी गुप्त बातमी मिळाली आहे। तेव्हा आता आपल्या सगळ्यांनाच बाहेर पडायला हवं आणि घाबरलेल्या जनतेला एकच संदेश द्यायला हवा, धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका। उद्धवा, वेणूबाई, अक्काबाई, तुम्हीही बाहेर पडा, सगळा प्रदेश जागता करा, आमच्या बरोबर एकटा कल्याण असेल। स्वामी, आपल्या कपाची व्यथा? आधी देश वाचला पाहिजे, धर्म जगला पाहिजे, जनलोक सुरक्षित राहिले पाहिजेत, हे शरीर परमार्थी लागले पाहिजे, देह परमार्थी लागले
तरीच याचे सार्थक झाले, नाहीतर व्यर्थची गेले नाना आघाते मृत्युपंथे। मी रायगडावर माँसाहेबांची भेट घेऊन येतो, ती माऊली काळजीत असेल। जय जय रघुवीर समर्थ। यावे महाराज। मासाहेब क्षेम पुसाया सालो। स्वामी आपणास तो सर्व कळते। सांगायची गरज नाही, आमच्याही ध्यानात येते। आपण तर प्रत्यक्ष उरापोटीच वाहिलेले आहे, पण राजे आमचेही सर्वस्व आहेत। म्हणूनच तर राज्यात चहूकडे हिंडतो आहोत, जनांना धीर देतो आहोत। स्वामी, माय वेगळा शंभूलाही त्या मगरमिठीत नेले आहे, म्हणूनच काळजी वाटते। काळजी नसावी मासाहेब, रघुरायाला काळजी आहे, हनुमंत राजा सवे आहे, याबद्दल भरोसा बाळगावा। स्वामी आपले आशीर्वाद असल्यावर भीती कशाची? शिवबा त्या मगरमिठीतून नक्कीच सुटून येतील। आणि खरोखरच राजे मुघलांच्या हातावर तुरी देऊन निसटून आले। गेलेले सर्व गड त्यांनी औरंगजेबाच्या घशातून ओढून घेतले। समर्थांचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं। लहानपणापासून अव्याहतपणे घेतलेले कष्ट फळाला आले होते। पारतंत्र्याची काळरात्र झुगारून एक नवी पहाट उदयाला येत होती। हिंदवी स्वराज्याची पहाट। समर्थांच्या लाडक्या शिवबाचा राज्याभिषेक झाला। शिवबाचे हिंदू हृदय सम्राट क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज झाले। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की राजा शिव छत्रपती की राजा शिव छत्रपती की राजा शिव छत्रपती की। राज्य जाले रघुनाथाचे राज्य जाले रघुनाथाचे भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे राज्य जाले रघुनाथाचे राज्य जाले रघुनाथाचे भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे। नाना रत्नाचे डोंगरा नाना रत्नाचे डोंगरा नाना रत्नाचे डोंगरा अमृताचे सरोवर अमृताचे सरोवर भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे राज्य जाले रघुनाथाचे राज्य जाले
रघुनाथाचे भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे पृथ्वी अवघी सुवर्णमय पृथ्वी अवघी सुवर्णमय पृथ्वी अवघी पृथ्वी अवघी पृथ्वी अवघी पृथ्वी अवघी पृथ्वी अवघी सुवर्णमय पृथ्वी अवघी सुवर्णमय कोणी कडे न्यावे काय कोणी कडे न्यावे काय भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे राज्य जाले रघुनाथाचे राज्य जाले रघुनाथाचे भाग्य उदेले भक्तांचे भाग्य उदेले भक्तांचे